नमस्कार, होम स्टाइल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी, जे की एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे। या भाजीचा रेग्युलर बेसिसवरती आहारामध्ये समावेश केल्यानंतर आपल्या आरोग्याला त्याचे किती फायदे आहेत तेही आपण पाहूयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम गॅसवरती आपण एक कुकर ठेवूयात आणि यामध्ये रात्रभर भिजवत घातलेली चवळी आपण चांगली शिजवून घेणार आहोत। चवळीला एक प्रकारचा नटी फ्लेवर असतो आणि त्याचं टेक्स्चरही थोडंसं क्रीमी असतं, त्यामुळे ती चवीला अतिशय छान लागते। ग्लासभर पाणी आपण यामध्ये ॲड करूयात आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ ॲड करूयात, एक चमचा हळदी पावडर, फ्लेवरसाठी 1.5 ते 2 इंच दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून यामध्ये आपण ॲड करूयात। हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात। गॅसवरती आपण एक कढई तापवायला ठेवलेली आहे। कढई चांगली तापली की यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहोत। तेल चांगलं तापलं की 1 चमचा जिरे टाकूयात, 2 तेजपत्त्याची पानं, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 मिरे आणि 2 ते 3 लवंग, 2 मधून कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या। काही सेकंदभर हे परतून झालं की यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत। आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा, मी व्हेजिटेबल चॉपरमध्ये चांगला बारीक करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करूयात। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूयात। कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला, तो थोडासा पिंकिश झाला की यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो, मी व्हेजिटेबल चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये ॲड करूयात। आता हा सर्व मसाला आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाण्यासाठी आणि तो लवकर मऊ होण्यासाठी आपण कढईवरती झाकण ठेवूयात, म्हणजे टोमॅटो लवकर शिजून निघेल। 1-2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता, त्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीनं त्याला स्मॅश करून घेणार आहोत। असं केल्याने भाजी चांगली मिळून येते। हे चांगलं मॅश करून झाल्यानंतर यामध्ये काही ड्राय मसाले आपण ॲड करणार आहोत। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळदी पावडर। एखाद मिनिटभर आपण या मसाल्यामध्ये हे सर्व ड्राय मसाले चांगले परतून घेणार आहोत। मसाल्याच्या साईडने जेव्हा तेल सुटायला लागेल त्यावेळेस आपला मसाला तयार झाला आहे असं समजावं। 2 ते 3 मिनटं मी ड्राय मसाले पुन्हा एकदा चांगले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण निथळून घेतलेली चवळी ॲड करूयात। चवळीतलं पाणी आपण निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या पद्धतीनं आपल्याला ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। चवळी ॲड केल्यानंतर आपण मसाल्यामध्ये ती 1-2 मिनटंभर चांगली परतून घेणार आहोत। यानंतर चवळी शिजवताना राहिलेलं पाणीही आपण आता यामध्ये ॲड करूयात। मी चवळी शिजवण्यासाठी 1 ग्लासभर पाण्याचा वापर केला होता आणि त्यानंतर चवळी निथळून झाल्यावर ते पाणी शिल्लक राहिलं आहे, तर तेच मी भाजीसाठी वापरणार आहे। ही भाजी बनवताना जास्त पातळ बनवू नका, कारण की ही भाजी सरबरीतच छान लागते। आता यामध्ये आपण थोडासा गूळ ॲड करूयात। तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही 1 चमचा बटर टाकू शकता। मी या ठिकाणी 1 चमचा तूप टाकलेला आहे। गरम मसाला भाजीमध्ये चांगला मिक्स करून घेऊयात आणि यानंतर भाजीवर झाकण ठेवून आपण 10 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती आपण ही भाजी अशी शिजू देणार आहोत, म्हणजे सर्व फ्लेवर एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतील। 10 मिनटानंतर आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भाजीमध्ये बरंचसं पाणी आटलेलं आहे। भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी आणि ती चांगली मिळून येण्यासाठी आपण चमच्याच्या सहाय्याने चवळी थोडीशी मॅश करून घेणार आहोत, किंवा तुम्ही 1 ते 2 चमचे बाजूला काढून ते खलबत्त्यामध्ये कुटून मॅश करू शकता, किंवा मिक्सरमध्ये फिरवून ते पुन्हा भाजीमध्ये ॲड करू शकता। त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि यामध्ये वेगळं काही ॲड करायची गरज भासत नाही। या ठिकाणी भाजी चांगली शिजून झालेली आहे आणि तेलाचा छान तवंगही आलेला आहे। आता आपण ही एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। चवळीमध्ये फायबर हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे आणि चवळी ही जी आहे तर ते आपले जे हंगर हार्मोन्स असतात, ज्याने आपल्याला भूक लागते ती रिड्यूस करते, त्यामुळे आपल्याला वेट लॉस होण्यास मदत होते। चवळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हेअर फ्रेंडली न्यूट्रियंट्स आहेत, ज्यामुळे केसांची वाढ होते आणि हेअर लॉस पण कमी होतो।
अशा पद्धतीनं आपली या ठिकाणी चवळीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता। चवीला अतिशय टेस्टी लागते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।